भारत माता की, भारत माता की, आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा, जय जिजाऊ, आणखीन जोरात जय जिजाऊ, जय शिवराय, येळकोट येळकोट, जय मल्हा, येळकोट येळकोट, जय मल्हा। राष्ट्रपिता, राजमाता, जिजाऊ महासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची क्रांती ज्यांनी घडवून आणली त्या सावित्रीबाई फुले आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर, या पृथ्वी तलावरील सर्व स्त्री शक्तीस व महामानवास वंदन करून भारताचे पूर्व पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र असे अभिवादन करून कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्ह्यात ज्यांनी वाढवला ते माझे सासरे कैलासवासी संभाजीराव पवार दोघांच्याही पवित्र अशा आत्म्यास विनम्र असे अभिवादन करून मंचावर उपस्थित माननीय सूर्यकांताताई ज्यांच्या नावानेच भल्याभल्यांची कांती गळून पडते, डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेब एक अतिशय पारदर्शक नेतृत्व, गणेशरावजी हके साहेब आणि साहेबांच्या मागे भावासारखे जे उभे असतात ते गोविंदांना केंद्रे आणि ज्यांच्या शब्दामध्ये शिवसेनेच्या बाणापेक्षा तीक्ष्ण अशी धार आहे त्या राजश्री हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर, प्रत्येकांची जरी मी या ठिकाणी नावे घेऊ शकली नाही तरी प्रत्येकांचं नेतृत्व मला मान्य आहे, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते। राजेश पवार साहेबांचा कार्यक्रम म्हणला की पुरुष वर्ग इतक्या महिला ह्या उपस्थित असतात, या सर्व मातृशक्तीस मी या ठिकाणी वंदन करते। नायगाव विधानसभा मतदारसंघातील 210 गावं आणि 324 बूथमधील प्रत्येक लहान थोर कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्येकाच्या सहकार्याने, प्रेमाने, विश्वासाने आणि शुभेच्छाने हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या भव्य रूपात, रंगरूपास आलेला आहे तेव्हा या प्रत्येक कार्यकर्त्यास, प्रत्येक माता भगिनीस मी या ठिकाणी नमन करते। तसं बघितलं तर आज हा चर्चेचा विषय झालाय की भारत राजेश पवारांनी हा पक्षाचा कार्यक्रम न ठेवता हा संस्थेचा कार्यक्रम का ठेवलाय? पक्षाचा जर कार्यक्रम ठेवला असता तो कदाचित मर्यादित स्वरूपाचा झाला असता। संस्थेचा यासाठी ठेवला की सर्व समाजातल्या सर्व पक्षातल्या लोकांनी या ठिकाणी स्त्री सत्काराचा, स्त्री सन्मानाचा जो सोहळा आहे अतिशय कौतुकाने इथं उपस्थित राहून आवर्जून यावं आणि या कौतुकाचं डोळे भरून कौतुक पाहावं या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी संस्थेच्या नावाने आयोजित केला आहे। ही संस्था माझे सासरे कैलासवासी संभाजी पवार यांनी 25 वर्षापूर्वी स्थापन केली आणि या संस्थेमार्फत आम्ही अनेक उपक्रम करतो, अगदी आरोग्य शिबिर असेल, फिरता दवाखाना असेल, शैक्षणिक उपक्रम असतात आणि मार्गदर्शक काही शिबिरही असतात, असे अनेक उपक्रम केलेत। आणि याआधी आपण मांजरममध्ये याच संस्थेच्या अंतर्गत हिरकणी पुरस्कार हा सुद्धा सोहळा आपण संपन्न केला आणि या सोहळ्याला सुद्धा जनसामान्यातून, सर्वसामान्यापासून अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद 2 वर्षापूर्वी भेटला होता आणि त्या अनुषंगानेच साहेबांचं, म्हणजे माननीय राजेशजी संभाजी पवार यांचं एक स्वप्न आहे
की प्रत्येक माझी माता भगिनी माझ्या मतदार संघातील तिचा हा सन्मान झाला पाहिजे, तिला हे मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे। प्रतीकात्मक रूपात जरी आपण थोडक्याच महिलांचा सत्कार या ठिकाणी करू शकलो तरी इतर महिलांना त्यातून प्रोत्साहन आणि प्रेरणा भेटली पाहिजे। या अनुषंगाने त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे आणि हा उपक्रम हा नेहमीसाठीच चालू राहणार आहे। आणि या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छिते की पुढच्या वर्षी हाच उपक्रम राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ या नावाने निश्चित सोहळा होईल जेव्हा साहेब आमदार म्हणून या भागात येतील। तसं पाहिलं तर वेदादी काळापासून महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतीय संस्कृतीवर उमटवला आहे। अनेक आपल्या देशात अनेक महान संत स्त्रिया होऊन गेल्या, शूर वीरांगणा होऊन गेल्या, या भूमीत जन्माला आल्या। स्वातंत्र्य लढ्यापासून शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, राजकीय आणि आध्यात्मिक सुद्धा या सर्वच क्षेत्रात महिला समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्कर्षासाठी स्वतःला झोकून देतात। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांसारख्या पुत्राला जन्म देऊन मानवजातीच्या अनेक पिढ्यांना उपकृत केले आहे। आणि माँसाहेबांच्या कर्तृत्वाचा वारसा चालवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर त्यांच्या नावाने आज हा सोहळा आहे। अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं धार्मिक सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य सर्वांना श्रुत आहे। त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी अगदी छोट्यातले छोटं काम आणि मोठ्यातलं मोठं सुद्धा काम केलं आहे। आपली जी ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशी जी देवस्थान आहे त्याचा जीर्णोद्धार सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे। पण हे सर्व करत असताना त्यांचं जे वैयक्तिक जीवन होतं ते अतिशय दुःखमय, अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी समाजासाठी त्या पुढे आल्या, समाजासाठी त्या लढल्या। पतीचं निधन झालं, पितृतुल्य सासऱ्यांचा मृत्यू ओढवला, पुत्रवियोग झाला आणि देवाने नातवंड सुद्धा हिरावून नेली, तरीही मातोश्री हारली नाही। ती आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उभं टाकली, आपले कष्ट आपले दुःख तिनं मागं टाकले आणि ती सर्वसामान्यासाठी उभी राहिली। आणि तिच्यावर पडलेल्या दुःखाच्या डोंगराचा फायदा स्वकीयांनीच घेतला। तिचं राज्य काही स्वकीयांनी काबीज करू पाहिलं पण तेव्हा सुद्धा ती मागे हटली नाही, तर महिलांची सैन्यफळी तयार करून त्या हल्ल्याला तिनं प्रतिचोख उत्तर दिलं अशी ही अहिल्यादेवी होळकर। आणि या शूरवीर अतिशय पवित्र चारित्र्यवान आणि वीरांगणेच्या नावाने या ठिकाणी सोहळा ठेवण्याचं सत्कार सोहळा ठेवण्याचं विशेष असं आहे की आपल्या मतदारसंघातील ज्या महिला आपल्यावर आलेल्या अडचणी संकट दूर करून आपल्या कुटुंबासाठी आधार बनतात, आलेली संकट आणि अडचणी अगदी आपण दृष्ट काढावी ओवाळून टाकावं तसं त्या ओवाळून टाकून बाजूला फेकून देतात। आपण स्वतः तर आदर्श जीवन जगतातच पण पुढच्या पिढीलाही आदर्श पुढच्या पिढीनेही आदर्श जीवन जगावं असे संस्कार त्या देत आहेत। आणि अशा महिलांचा सत्कार होणं ही या काळाची गरज आहे आणि इतर महिलांना प्रोत्साहन मिळावं याही अनुषंगाने हा उपक्रम ठेवलेला आहे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी स्त्रियांचा भारतीय स्त्रियांचा उल्लेख हा मल्टी टास्किंग या विशेषणाने केला आहे। मल्टी टास्किंग म्हणजे काय? एकाच वेळी अनेक काम करू शकणारे आम्हा भारतीय महिलांना एका वेळेला अनेक कामं करावी लागतात। जेव्हा आम्ही बाहेर पडतो घराच्या तेव्हा घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून यावं लागतात, बाहेर जेव्हा असतो तेव्हा ही कुटुंबाची जबाबदारी ही आमच्या डोक्यामध्ये 24 तास असते। या देशात या समाजात
माझ्या मते दोनच घटक अतिशय प्रामाणिकपणे आणि चिकाटीने काम करतात. एक आहे सीमेवरचा जवान आणि एक आहे ग्रामीण भागाची महिला. आणि या सर्व महिला या परिस्थितीला तोंड देऊन आपल्याला आलेल्या अडचणींना आणि संकटांना तोंड देऊन समाजापुढे अतिशय ताठमानीने जगतात. साहेबांच्या हे सर्व जे उपक्रम आहेत ते सर्व उपक्रम साहेबांच्या आणि फक्त साहेबांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून पुढे येतात. मी एक नाममात्र कारण असते. आणि खरंच एक पत्नी म्हणून नव्हे तर एक महिला म्हणूनही मला या गोष्टीचा अनुभव अभिमान आहे की साहेब अशा पद्धतीचे उपक्रम राबवतात. नवरात्रामध्ये दुर्गा महोत्सव या नावाने सुद्धा उत्सव कोलंबी येथे साजरा झाला. त्या ठिकाणी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सुद्धा महिलांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. आणि याच संस्थेच्या नावाने मोफत शिलाई केंद्र चालतात. आणि त्या ठिकाणी 350 मागच्या 2 वर्षामध्ये 350 महिला मोफत शिलाई केंद्रामध्ये त्यांनी शिलाईचं शिक्षण घेतलं. त्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलं. साहेबांचं मन इतकं संवेदनशील आहे की कालच 6 तारखेला आमच्या मूळ गावी वडगावला साहेबांनी मामाचं गाव या नावाने एक कार्यक्रम आयोजला. आणि त्या ठिकाणी 3 पिढीच्या बायलेकी आणि सर्व समाजातल्या बायलेकी त्या ठिकाणी उपस्थित होत्या.